खऱ्या अर्थानं रसातळाला पोचवलेले आहे. आता निदान त्या कामगारांच्या लेकरा बाळांचं भवितव्य खऱ्या अर्थानं त्यांच्या श्रमावरती उभं आहे, तर त्या कामगारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या. आणि एका प्राथमिक शिक्षकाला पगार जेवढा मिळतो तेवढा चालकाला आणि वाहकाला पगार द्या. कशाला ते रस्त्यावर बिचारे येतील? अरे 18,000 20,000 रुपयेमध्ये 16,000 15,000 रुपयेमध्ये 5 माणसाचं 6 माणसाचं कुटुंब चालतं का? त्यांच्या लेकराबाळांना धडूत कपडा कुठून येईल? त्यांच्या लेकराबाळांचं शिक्षण होणार कसं? जर एखाद्या घरामध्ये पेशंट असेल, आजारी व्यक्ती असेल, तर त्याला त्या 15,000 16,000 रुपयेमधून भागणार आहे का? अरे तुम्ही का त्याच्याकडे बघत नाही? अरे ही लाल परी म्हणजे महाराष्ट्राचं वैभव होतं, पण हे वैभव वरभडण्याचं काम, लुटण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रत्येक परिवहन मंत्र्यानं केलेले आहे. आणि राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या राज्यकर्त्यांच्या बटीक झालेल्या आहेत. अरे 29 तुमचे भाव मेले असताना तुम्ही दिवाळी साजरी कशी करता? तुम्ही सरकारच्या मांडीला मांडी लावून बसता कसं? अरे खऱ्या अर्थानं तुम्ही जर कामगार नेते होता, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे नेते होता, तर तुम्ही सांगितलं असतं की आमचे भाव 37 आम्हाला सोडून गेलेले आहेत, ही आमची दिवाळी काळी आहे, ही दिवाळी आम्ही साजरी करणार नाही, कारण आमची 37 कुटुंब उजव्यावरती पडलेले आहेत. अरे लाज वाटायला पाहिजे होती नेते म्हणायची सुद्धा, आणि तुम्ही कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय द्यायला लागलाय. अरे सम मोडाल तुम्ही, आम्हाने त्याच्याशी देणा घेणार नाही, पण इतिहासामध्ये लिहिलं जाईल की कामगार संघटना ह्या लाचार झालेल्या होत्या, राज्यकर्त्यांच्या बटीक झालेल्या होत्या. 37 कामगारांचे हुतात्मे पत्करल्यानंतर सुद्धा त्यांच्या टाळवरचं मड्यावरचं लोणी खात होत्या, हा इतिहास लिहिला जाईल हे मी या कामगार संघटनेच्या नेत्यांना आवर्जून सांगतो. अरे ही लेकरंबाळं आमची आहेत, शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदाराची ही पोरं आहेत. हे पोरं उपाशी पोटी आता आम्ही झोपू देणार नाही, म्हणून आम्ही या आंदोलनाला त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. एका बाजूला भीती दाखवली जाते, तुम्हाला निलंबित करू, तुमच्या कारवाई करू. मी या राज्याच्या परिवहन मंत्र्याला सांगतो, तुम्ही निलंबित करून दाखवा कर्मचाऱ्यांना. जर सभागृहामध्ये आम्ही जर तुम्हाला नाही आडवं केलं, तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे पोरं नाही. हे माझं त्यांना आव्हान आहे. अशा पद्धतीनं सरकार चालवू नका. जनतेला सरकाराविषयी आपुलकी आणि प्रेम जिव्हाळा वाटला पाहिजे. अशा पद्धतीनं चालवा, हिटलरशाही पद्धतीनं सरकार चालवू नका. एसटी कामगार